मुंबईतल्या चेंबूरमध्ये अग्नितांडव, सिद्धार्थ कॉलनीमध्ये भीषण आग, आगीत होरपळून 7 जणांचा मृत्यू। अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या मुद्द्यावरनं संभाजीराजे छत्रपती आक्रमक, शिवस्मारक शोधण्याच्या मोहिमेसाठी मुंबईत दाखल। इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी शरद पवारांची घेतली भेट, क्रॉस वोटिंगचा आरोप चुकीचा असा दावा। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बच्चू कडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल प्रहारमधनं बाहेर पडण्याच्या तयारीत, बॅनरवरनं बच्चू कडूंचा फोटो गायब। निवडणूक काळात देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय, मोदी शहांच्या वाढत्या दौऱ्यांवरनं संजय राऊतांची खोचक टीका। भारत एक हिंदू राष्ट्र आहे, पण हिंदू राष्ट्र म्हणजे भारतातील सर्व धर्म आणि संप्रदाय, सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचा पुनरुच्चार। नंदुरबारमध्ये भरधाव ट्रकनं चिरडल्या 100 हून अधिक मेंढ्या, रस्त्यावर मरण पावलेल्या मेंढ्यांचा खच। दिल्लीमध्ये रामलीला सादर करत असताना रामाची भूमिका करणाऱ्या कलाकाराला हृदयविकाराचा झटका, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेताना वाटेतच मृत्यू। आणि क्रिकेट प्रेमींसाठी आज डबल धमाका, दुपारी 3:30 महिला T20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानच्या विरोधात मॅच, तर संध्याकाळी बांगलादेश विरोधात पहिली T20 मॅच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।